नारायण राणे जे काही बोलले त्यातला एक पार्ट जो आहे तो खरा आहे की राम मंदिर हा विषय राजकीय नसून धार्मिक आहे हे नारायण राणे योग्य बोललेले आहेत. परंतु मला असं समजलं की ते म्हणाले आहेत की बा शंकराचार्यांचं योगदान देशाकरता राष्ट्राकरता काय आहे ते त्यांनी सांगावं. तर मला असं वाटतं की त्याबाबत त्यांना धार्मिक माहिती नसल्यामुळे ते बोलत असावेत. कारण आदिशंकराचार्यांनी ज्या वेळेला बौद्ध मताचा पराभव करून पुन्हा हिंदू धर्मामध्ये अद्वैत सिद्धांत ज्या वेळेला स्थापन केला आणि चार मठ जी झाली आहेत जसं द्वारका आहे, बद्रीनाथ आहे, जगन्नाथपुरी आहे आणि या ठिकाणी जे चार प्रमुख मठ आहेत तर त्यामध्ये कांची हे उपपीठ आहे, कांची कामाकोटी हे प्रमुख उपीठ नाही आहे. इतर जे दोन शंकराचार्य आहेत त्यांची संमती आहे. मंदिराच्या संदर्भाने जे विषय प्रामुख्याने उपस्थित होत आहेत हे बद्रीनाथ शंकराचार्यांच्या संदर्भात उपस्थित होत आहेत. त्यांच्या संपूर्ण स्वरूपाचं एकंदरीत अवलोकन केलं असता त्यांची ओरिएंटॅलिटी किंवा एक मेंटॅलिटी ही थोडी संघ परिवार आणि यांच्या विरुद्ध कायम स्टेटमेंट यापूर्वी देखील त्यांनी केलेली आहेत. मला असं वाटतं की राजकारण आणि धर्मकारण आणि अध्यात्म याला तुम्ही वेगळं पाहावं आणि रामजन्मभूमीचा हा महाप्रचंड सोहळा हा अत्यंत मोठ्या प्रमाणावर भव्य दिव्य प्रमाणावरती साजरा होत आहे. मंदिराचं काम अपूर्ण नाही आहे, त्याची जी शिखर प्रतिष्ठा असते तर त्याचा जो स्नपन विधी आहे हा मूर्तींबरोबर मंदिरावर बसवणारे जे कळस आहेत ना त्या कळसावरती स्नपणविधी होतो आणि थोडंफार जर काही तिथे बाकी राहिलं असेल ते बांधकाम झाल्यानंतर कळस वर चढवला जातो. म्हणजे मूर्तींचं जेवढं दर्शन पवित्र आहे तेवढं कळशाचं पण दर्शन पवित्र आहे. त्या कळशाला ती पवित्रता केव्हा येते, ज्या वेळेला प्राणप्रतिष्ठा होत असताना देवतांचा स्नपणविधी होतो त्यावेळेला त्या कळशाचा पण स्नपणविधी होतो. जो काही सोन्याचा कळस आहे ते सोन्याचे कळस पूर्ण आहेत, शिखर जे आहेत जे मजले काही थोडंसं काम राहू शकतं तर शिखर नंतर बसवता येतं ना आणि तो प्राणप्रतिष्ठा झालेला म्हणजे स्नपणविधी झालेला सोन्याचा कळस हा वर ठेवला जातो. तर त्याच्यामध्ये मंदिर अपूर्ण नाही आहे, लक्षात घ्या, मंदिर पूर्ण होत आहे. मंदिराचा शिखराचा जो पार्ट आहे तेवढाच पार्ट तिथे राहतो आहे आणि हा धर्मशास्त्रीय जो संदर्भ आहे मी दिलेला आहे तो प्रतिष्ठा मौतिकम प्राणप्रतिष्ठा विधी अयोध्येच्या राममंदिराची जी प्राणप्रतिष्ठा आहे त्या प्राणप्रतिष्ठा विधी हा ज्या धर्मग्रंथाप्रमाणे चालेल त्याच्यात प्रतिष्ठा मौतिकम प्रतिष्ठा महोदधी आणि जे एक प्रतिष्ठा मयुख हा भट्टोजी दीक्षितांच्या घरातला ग्रंथ आहे आणि ते भट्टोजी दीक्षितांचे वंशज जे आज प्राणप्रतिष्ठेला आहेत दीक्षित घराणं. तर धर्मशास्त्रीय प्रमाण पाहिल्याशिवाय दीक्षितांच्या घरातली व्यक्ती आचार्यत्व कसं करू शकते. तर मग इथे वाव उत्पन्न होतो की मग शंकराचार्य पॉलिटिकली बोलतायत का. मी त्यांचा अगदी सेल्फ रिस्पेक्ट ठेवून बोलतो, कृपया असे स्टेटमेंट करून हिंदू धार्मिक मंडळींना भ्रमित करू नका, हे माझं स्पष्ट मत आहे. मूर्तींची प्राणप्रतिष्ठा आणि शिखराचा स्नपणविधी नव्हे तर कलशाचा स्नपणविधी होतो, त्यामुळे शिखराची प्राणप्रतिष्ठा नसते. आमच्या पंढरपूरला 1 कोटी लोक जरी दर्शनाला आले विठ्ठलाचं दर्शन होतं असं होत नाही. ते दर्शन कशाचं घेतात, कलशाचं दर्शन घेतात, म्हणतात विठ्ठलाचं दर्शन झालं. तर त्या कलशाची प्राणप्रतिष्ठा त्या कलशाचं स्नपणविधी हा मूर्तींबरोबरच होतो, त्यामुळे शिखर जरी नंतर थोडं काही बांधकाम राहिलं असेल ते करता येतं आणि कळस त्याच्यावरती बसवायचा. हे धर्मशास्त्रीय परमसत्य आहे. हे जर शंकराचार्यांना माहीत नसेल तर मग क्यू करावीशी वाटेल की शंकराचार्य पदवी त्यांना कोणी दिली. हे
हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।